नमस्कार मित्रांनो, आज आपण प्राथमिक शिक्षकांचे पेपर शिक्षण कसे करावे याबद्दल या व्हिडिओ मध्ये समजून घेणार आहोत. ज्या शिक्षकांना 2 जानेवारी ते 30 जून या तारखे दरम्यान जर वरिष्ठ श्रेणी मंजूर झाली असेल किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याला या तारखे दरम्यान जर प्रमोशन मिळालं असेल तर त्यांचं पेपर शिक्षण कसे करण्यात येईल, त्यांनी कोणता विकल्प द्यावा, त्यांना किती इन्क्रिमेंट्स मिळतील, या सर्वांची सविस्तर चर्चा या व्हिडिओ मार्फत करण्यात येईल. मित्रांनो, आपण आतापर्यंत याबद्दलचे खूप व्हिडिओज बघितला, पण हा व्हिडिओ 20 फेब्रुवारी 2019 च्या जीआर नुसार नियम क्रमांक 13(2)(b) उदाहरण क्रमांक 1 आणि 2 या सगळ्यांचा अभ्यास करून बनवण्यात आला आहे. तरी कृपया जर आपला व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. तर मी डॉक्टर एस जी पुरी, टेक्नो सायंटिफिक मोटिवेटर. चला या तर आपण हा व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपण आता एक उदाहरण घेऊया, प्राथमिक शिक्षकाचं पेरिफिकेशन कसं करावे. तर ज्या प्राथमिक शिक्षकाला 2 जानेवारी ते 30 जून या तारखेच्या दरम्यान जर सिनियर ग्रेड स्केल मिळाला असेल किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याला या तारखेदरम्यान जर प्रमोशन मिळालं असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. परंतु ज्या शिक्षकाला कुठल्याही प्रकारचं प्रमोशन किंवा सिनियर ग्रेड या 2 जानेवारी ते 30 जूनच्या दरम्यान मिळालं नसेल तर त्यांचं सिम्पल पेरिफिकेशन कसं करायचं यासाठी वरील आय बटनवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ त्यांनी बघावा. पण आपण आता इथं समजून घेत आहे की कशा प्रकारे ज्या शिक्षकाला 1 मार्च 2016 रोजी जर सिनियर ग्रेड म्हणजे वरिष्ठ श्रेणी मिळाली असेल तर त्यांचं फिक्शन कसं करायचं, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या प्रायमरी टीचरचं जे काही ग्रेड पे आहे 2800 रुपये आणि पे बँड 1 मध्ये त्यांचं 6व्या वेतनानुसार फिक्शन झालं होतं, तर पहिल्यांदा आपण त्याच्यानुसार 7व्या वेतनामध्ये फिक्शन करूया. त्यासाठी जो नियम आहे 1 जानेवारी 2016 चे बेसिक 12,810 रुपये इन्क्लुडिंग ग्रेड पे, त्यावरील डीए 125%, 16,013 रुपये, दोघांची टोटल 28,823. पण आपण जे आपला जो फॅक्टर आहे 2.57 या फॅक्टरनी मल्टीप्लाय करून त्यांचं जे बेसिक येईल ते 32,922 रुपये आणि हे त्यांचा ग्रेड पे 28 असल्यामुळं S10 या लेवलमध्ये त्यांचं फिक्सेशन होईल आणि पे मॅट्रिक्स असेल 29,200 ते 92,300. तशा प्रकारे आपण आता S10 मध्ये हे 32,922 अमाऊंट कुठं आहे ते एनएक्सेल 2 मध्ये शोधूया. S10 मध्ये बघा 32,922 हे अमाऊंट 32,900 पेक्षा जास्तीचं आहे आणि म्हणून त्यांचं फिक्सेशन 33,900 या अमाऊंट वर होईल. तशा प्रकारे पे फिक्सेशन झाल्याच्या नंतर बाकीच त्यांना काही लागू नसल्यामुळे त्याला आपण नॉट अप्लिकेबल असं लिहिलं आहे. त्यानंतर मात्र या व्यक्तीला शिक्षकाला 1 मार्च 2016 रोजी वरिष्ठ श्रेणी म्हणजे सिनियर ग्रेड हे मिळालं आहे आणि म्हणून दिनांक 20 फेब्रुवारी 2019 च्या रूल नंबर 13(2)(b) मधील उदाहरण क्रमांक 1 आणि 2 या नियमानुसार यांचं फिक्सेशन करण्यात येत आहे. तर या नियमानुसार त्या व्यक्तीला 1 जुलै 2016 रोजी विकल्प घेता येतो आणि त्यानुसार नेक्स्ट इन्क्रिमेंटची जी डेट आहे ते विकल्पामध्ये 1 जुलै 2016 अशी जर त्या शिक्षकाने दिली किंवा कर्मचाऱ्याने दिली तर त्यांचं फिक्सेशन कसं होईल ते आपण बघूया. कारण ऑलरेडी त्यांचं फिक्सेशन 1 जानेवारीला झालेलं आहे आणि म्हणून त्यांना जुलै 16 इन्क्रिमेंट लागू होतं आणि म्हणून तो ऑप्शन प्रमोशनचा सिनियर ग्रेडचा ऑप्शन सुद्धा म्हणजे विकल्प सुद्धा त्याच तारखेला ते देऊ शकतात. परंतु त्याच्यापूर्वी त्यांचा तारीख आहे 1 मार्च 2016 आणि म्हणून आपण समजून घेऊया की कशा प्रकारे त्यांचं फिक्सेशन होते.
तर आपण एस टेन मध्ये त्यांचं फिक्शन केलं आहे 33,900 वर. त्यानंतर पे लेवल आफ्टर ग्रँट ऑफ सिनियर ग्रेड हे त्यांना एस 13 लागू होईल, कारण त्यांचा जो ग्रेड पे आहे तो 2800 वरून 4200 वर जाईल आणि म्हणून एस 13 नुसार त्यांचं पे फिक्सेशन करावं लागतं. तर हे पे फिक्सेशन करत असताना आपण त्यांचं 1 मार्च 2016 ला काय बेसिक असेल हे पहिल्यांदा टेम्पररी काढूया नियम क्रमांक 13(2)(b) नुसार. तर यामध्ये हे 33,900 जे आहे ते डायरेक्टली आपल्याला या अनॅक्सर मध्ये एस 13 मध्ये कुठं आहे ते बघायचं आहे. तर 33,900 हा अमाऊंट इथं कुठंच नाही आहे, म्हणून याचा पहिला अमाऊंट आपल्याला पहिल्या सेल मधलं जे अमाऊंट आहे 35,400 या अमाऊंट वर 1 मार्च 2016 ला त्यांचं पे फिक्सेशन होईल आणि ते अमाऊंट असेल 35,400 रुपये. तर हे जे बेसिक आहे 35,400 ते त्यांना 1 मार्च पासून तर पुढील इन्क्रीमेंटच्या तारखेपर्यंत म्हणजेच 30 जून 2016 पर्यंत 35,400 या बेसिक पे वर त्यांचा पे फिक्स होईल. त्यानंतर त्यांनी जे ऑप्शन दिला आहे 1 जुलै 2016 रोजी ते प्रमोशन ऍक्सेप्ट करतील आणि म्हणून पहिल्यांदा त्यांना 1 जुलै 2016 रोजी एक नियमित वेतनवाढ मिळेल आणि दुसरी प्रमोशनची सिनियर ग्रेडची एक वेतनवाढ मिळेल. अशा प्रकारे दोन इन्क्रीमेंट सोबतच एस 10 नुसार त्यांना मिळतील. तर एस 10 मध्ये अमाऊंट जे होतं 33,900 त्याच्यावर दोन इन्क्रीमेंट, पहिलं इन्क्रीमेंट रेग्युलर 34,900 आणि दुसरं इन्क्रीमेंट प्रमोशनचं ते होईल 35,900. अशा प्रकारे हे जे अमाऊंट दोन इन्क्रीमेंट दिल्याच्या नंतर 35,900 रुपये जे अमाऊंट येते ते अमाऊंट आपण आता बघणार या एस 13 मध्ये ते कुठं आहे. तर एस 13 मध्ये 35,900 हे या 35,400 पेक्षा जास्त आहे आणि म्हणून पुढील सेल 36,500 वर त्यांचं प्रमोशनल पे फिक्स होईल. तर अशा प्रकारे 1 जुलै 2016 रोजी त्यांचं जे बेसिक पे असेल ते 36,500 असेल. त्यानंतर त्यांना पुढील प्रत्येक 1 वर्षानंतर इन्क्रीमेंट मिळेल म्हणजेच 1 जुलै 2017 आणि 18 मध्ये. तर ते इन्क्रीमेंट मिळाल्यानंतर त्यांचे अमाऊंट काय होतील तर आपण हे बघा 36,500 वर एक पहिलं इन्क्रीमेंट जर मिळेल जुलै 2017 मध्ये तर ते होईल 37,600 आणि जुलै 2018 मध्ये 38,700 आणि जुलै 2018 मध्ये जे असेल तेच अमाऊंट त्यांचं जानेवारी 2019 असेल. अशा प्रकारे पे अप्लिकेबल ऑन डेटेड 1 जानेवारी 2019 या रोजी त्यांचं फिक्सेशन 38,700 या बेसिक पे वर होईल. तशा प्रकारे जानेवारी 2019 ला 38,700 या बेसिक पे नुसार त्यांना पगार मिळेल. तशा प्रकारे इथं मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्यांचं प्रमोशन किंवा काय म्हणू आपण त्याला वरिष्ठ श्रेणी किंवा कुठलाही बदल हा 2 जानेवारी ते 30 जून या दरम्यान जर झाला असेल म्हणून त्या व्यक्तीला दोन इन्क्रीमेंट 1 जुलै 2016 ला मिळतील. अशा प्रकारे या शिक्षकाचं किंवा त्या कर्मचाऱ्याचं पे फिक्सेशन आपण यानुसार करू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जरूर आवडला असेल म्हणून हा व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. Thank you.